लोकसभा निवडणुका तोंडावर असतानाच राज्यातल्या 4 नगरपरिषदांसाठी आज मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सातारा जिल्ह्यात मलकापूरमध्ये 75-80%, रायगडमध्ये कर्जतमध्ये 78-80% आणि गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी नगरपरिषदेसाठी 65-70% मतदान झालं आहे. मलकापूर नगरपरिषदेच्या 9 प्रभागात 19 जागांसाठी 45 उमेदवार रिंगणात आहेत, तर नगराध्यक्षपदासाठी 2 उमेदवार रिंगणात आहेत. कर्जतच्या नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अॅडव्होकेट प्रतीक्षा लाड आणि सेना भाजप आरपीआय युतीच्या सुवर्णा जोशी यांच्यात थेट लढत आहे. पण पाहतोय राज्यातल्या 4 नगरपरिषदांमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्यामध्ये कर्जत नगरपरिषद, मलकापूर, गडचिरोलीतल्या आरमोरी आणि कर्जत नगरपरिषदेची मतमोजणी सुरू झाली. यासंदर्भात अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार सध्या आपल्या संपर्कात आहेत. चंद्रशेखर, इथे थेट लढत होतीये राष्ट्रवादी आणि सेना भाजपमध्ये, काय सध्या एकूण चित्र आहे? भूषण, आता 10 वाजल्यापासून पोस्टल मतदान मोजणीला सुरुवात झालेली आहे. हा निकाल यायला तब्बल 1.5 ते 2 तास लागतील. 4 फेऱ्यांमध्ये हा मतदानाचा जो कौल आहे तो स्पष्ट होईल. मुख्य लढत आहे ती प्रतीक्षा लाड, ज्या सुरेश लाड इथले विद्यमान आमदार आहेत, त्यांच्या कन्या आहेत, तर त्यांच्याविरुद्ध सुवर्णा जोशी या सेनेचे उमेदवार आहेत, यांच्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी थेट लढत आहे. 18 उमेदवार आहेत आणि याच्यामध्ये जी लढत आहे ही सेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी सरळ लढत आहे. अत्यंत चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे आमदारांनी ही लढत अतिशय प्रतिष्ठेची केलेली आहे, कारण की त्यांची कन्या इथे उभी आहे, त्यांनी त्यामुळे ही लढत त्यांनी प्रतिष्ठेची केलेली आहे. त्याच्यामुळे 1.5 ते 2 तासानंतर निश्चित निकाल समोर येईल. भूषण, धन्यवाद. चंद्रशेखर तृतास या सविस्तर माहितीसाठी.